सुरुवात केली की होईल. आज 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 करत महिना जातो, सहा महिने जातो, वर्ष जातं, आपल्या लक्षात पण येत नाही की आपला वेळ कसा निघून गेला. ग्रीन आयन ह्याच्यावरती पॅच वर्क जो आहे खूप सुंदर आहे, सिल्वर मध्ये आहे आणि साईडला लेस आहे जरी थोडीशी आणि मध्ये ब्लू आहे, त्याच्यावरती स्टोन आहे येलो. बघू शकता तुम्ही, हे बघा गळा बघा, मागचा डीप व्ही मध्येच घेतलाय आणि जी लेस होते साडीची तीच वापरली. आणि दिसले तसे आम्ही उचललो आणि घेऊन आले, थोडेसे लेट झालं मला तिला द्यायला. असेच रिप्लाय द्या आणि काही डिझाईन वेगळे असतील किंवा क्लासेस करायचे असतील, खूप जणांचे कमेंट येतात क्लास बदलते. हा गाऊन सगळ्यांच्याच ओळखीचा आहे, खास शिवला होता यूट्यूबर फेमस वर्षा चौधरीसाठी. तर बऱ्याच जणांचे प्रश्न होते की कटिंगचा आणि शिलाईचा व्हिडिओ टाका, तो तर मी ऑलरेडी टाकला आहे, पण खूप जणांना ह्या गाऊनबद्दल डिटेल्सची माहिती हवी होती, त्यासाठी हा व्हिडिओ करते. म्हणजे गाऊनचा घेर किंवा लुक कसा दिसतो किंवा पॅटर्न काय आहे, कशा पद्धतीने वापरले, व्हिडिओ कंटिन्यू पहा समजेल. ह्यात मी डिटेल्स सगळी माहिती दिली, तुम्ही पाहू शकता. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सूर्यकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतोय. मी ही साडी वेअर पण केली होते. रंजिताची जी हिच्यासाठी तिचा कार्यक्रम होता त्याचा आदल्याचा दिवशीचा जो व्हिडिओ बनवला होता ते तुम्ही पाहिला असेल तर लक्षात येईल. खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. ग्रीन आहे आणि ह्याच्यावरती पॅच वर्क जो आहे खूप सुंदर आहे, सिल्वर मध्ये आहे आणि साईडला लेस आहे जरी थोडीशी आणि मध्ये ब्लू आहे, त्याच्यावरती स्टोन आहे येलो आणि हे मरून आहे. आणि ह्याच्यावरती जे स्टोन आहेत ना छोटे 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 छोटे, हे स्टोन आहेत, हे टिकली नाही आहेत, त्यामुळे मशीनमध्ये हे तुमच्या लक्षात येईल. आणि मी काढलं एक, कारण ते निघत नाही असं, हे करून काढलं तर निघालं. आणि त्याला लेस होती, लेस खूप जर होती. हा हे सगळं झालं, पण ड्रेस कुणाचा आहे तेच नाही सांगितलं. लेस मध्ये कॉम्बिनेशन बघा ना, जरी हे रेड पाइपिंग आहे त्यामुळे खूप सुंदर दिसतंय. तर हा पण आउटफिट आहे वर्षा चौधरीचा, ह्याचं हे तेच झालं. खूप शिस्तीमध्ये वेगळ्या पद्धतीने मी शूटिंग घेतलं होतं, पण माझा सगळाच गोंधळ झाला, त्यामुळे आहे त्या परिस्थिती तिला द्यायची आधी म्हणजे ड्रेस तर दाखवत तिच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला बघायला भेटतील. ह्याच्यामध्ये मी काय चेंजेस केलेत, नॉर्मल प्लेटेड आहे, फुल घेर ठेवला. फुल घेर म्हणजे हा जो घेर आहे ना तुम्ही विचे, हे बघा हे बघा, साडेपाच मीटरचा घेर आहे. हे फुल घेर साडेपाच मीटरचा आहे, हा म्हणजे पूर्ण घेर साडेपाच मीटरचा. फुल साडी वापरले विथ रनिंग ब्लाउज होता तेही वापरले आणि हा पॅच. आणि इथं मेन केलं ते स्लीवला, स्लीवला जो पॅच आला ते जवळून दाखवते. खूप सुंदर गेटअप येईल असं वाटतं. आणि ह्याच्यामध्ये असं प्लेट केलेत, हे जरीची लेस लावले, गळ्याला जरी लावले. आणि कसं आहे हा व्हिडिओ जो आहे कटिंगचा मी सविस्तर केलेला आहे. कटिंग, शिलाई, परत का स्लीवचा कटिंग, तिन्ही व्हिडिओ तुम्ही पहा, मागे पुढे येतील. कदाचित वर्षाच्या ह्याच्यामध्ये आधी दिसेल आणि माझ्यामध्ये नंतरही दिसू शकतं, पण सविस्तर ह्याच्या व्हिडिओ. आणि ह्याच्यामध्ये गळा पण मी खूप सुंदर केला. गळाऊ शकता तुम्ही, हे बघा गळा बघा, मागचा डीप व्ही मध्येच घेतलाय आणि जी लेस होते साडीची तीच वापरली आणि ह्याच्यामध्ये केले ते सुंदर असे लटका, एक दोन तीन चार. ह्या याचा मला वाटतं कुठलाही कपडा राहिलेला नाहीये, कारण जो बॉर्डर तुम्ही कटिंगचा व्हिडिओ पाहिले की तुमच्या लक्षात येईल, छोटे 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 चुन्नट टाकलेत. खूप गेटअप छान आले, सिम्पल सी साडी आहे, जास्त काही नाहीये, तरी कॉम्बिनेशन खूप छान आहे. पण साड्यांच्या क्वालिटी खूप चांगली आहेत, हेही बघा तुम्ही, एवढ्या महाग नाहीयेत ह्या साड्या. मला वाटतात जास्तीत जास्त 500 ते, हा माझ्या तर मते एका दिवस महाग पण असू शकतं. आणि हे समोर जे आहे ही डिझाईन पूर्ण समोर घेतलंय, सिक्वेन्स तुम्हाला दिसेल. हे जे वर्क आहे पूर्ण समोर आले, हे बघायचंय. हे 15 बाजून असल्यामुळे ह्या साईडला थोडेसे जास्त होते, जो मी इथे हातावरती ऍडजस्ट केले आणि हे समोर असते. आणि मागचं मला वाटतं मागे पण एका दोन असतील आहे का बघावं लागेल थोडस. मागे पण नाही, थोडस आहे, प्लेन आहे. गळा थोडासा डीप आहे, तर खूप सुंदर असं डिझायनिंग केलंय. तुमच्याकडे अगर ज्या वापरण्यास साड्या नसतील त्याचं तुम्हाला माहिती आहे, दर व्हिडिओमध्ये मी तेच सांगत आहे, तर तुम्ही ते करू शकता. ह्याच्यामध्ये मी ह्याची उंची सांगते तुम्हाला, 57 उंची. हा जो वरचा घेर आहे तो वरचा कमरेच्या इथला जो आहे तो 16 आहे. ह्याच्यावरती प्लेट घेतले, हा प्लेटेड तुम्हाला जवळून दाखवते. खूप जवळ 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 घेतले ते प्लेटेड सगळे.
आणि ह्याच्यात मेन जो आहे हे स्टोन मुळे थोडस शिवण्यामध्ये हे वाटत होतं पण जमलं. जिथं मी शिलाई होतं तिथं मी काढत गेले. कधी कधी कसं असतंय आपण ह्या साड्यांचे असे विचारही करत नाही, आपल्या डोक्यात एक असं फिक्स बसलेलं असतं की आपण शिफॉनच्या अशात किंवा असेच आउटफिट करूया किंवा असेच रेडीमेड घेतो. हा अगर तुम्ही वन पीस रेडीमेड घ्यायला गेला तर तुम्हाला कुठल्या रेटमध्ये भेटेल तुम्ही सांगा, मी नाही सांगणार याचं. कारण का हा खूप सुंदर दिसतो आणि हे खरंच सांगते खूप वेगळ्या ह्याच्याने आपण बघायला गेलं तर हा सगळं स्टॅच्युला एखाद्या शॉपमध्ये किंवा कुठल्या तर मोठ्या मॉलमध्ये बघितलं तर ह्याचं रेट किती वाटेल. तर तुम्ही साडी घेऊन वेअर वापरलेले असेल, मग हे तर वर्षाची नवीन साडी आहे, हे वेअर केली म्हणजे वापरलेली नव्हती, नवीनच होती तिने. मी तिला सांगितलं होती की सगळ्या वेगवेगळ्या पॅटर्नचे ते. ऍक्च्युली तिच्याकडे गेल्यानंतर आम्हाला बिलकुल वेळ नव्हता, वेळ खूप कमी होता, त्याच्यामध्ये जे सिलेक्ट झाले ते घेतले. तिने तीनच साड्या काढून ठेवल्या होत्या. मी तिला म्हटले परत परत यायला जमणार नाही, जसं जसं मला जमेल तसं तसं मी तुला डिझायनिंग करून पाठवते, जेवढे आहेत तेवढे काढ. मग त्यात दिसले तसे आम्ही उचललो आणि घेऊन आले. थोडेसे लेट झालं मला तिला द्यायला, पण रिप्लाय खूप छान आलाय तिच्या नऊवारीला, ह्याही ड्रेसला येतील. तर असे तुम्ही अगर ड्रेस साडी घेतली, ही साडी मला वाटतं 500 माझी शिलाई पकडली, तर जास्तीत जास्त तुम्हाला हे 1500 आसपास बसेल, जास्त महाग नाही बसणार. रेडीमेड घ्यायला गेलं तर त्याचं तुम्ही फिटिंग तुम्हाला पाहिजे तसं इतकं सगळं डिझाईनिंग करून मिळणार नाही. आणि ह्याच्यामध्ये जो अस्तर आहे तो आहे लिझी बिझी, जो आपण पायजम्याला वापरू शकतो, ज्याला बटर स्टेप बोलतात नॉर्मली सगळीकडे, तो अस्तर वापरले. शिफॉनच्या साड्यामध्ये हे वापरते आणि कॉटनच्या साड्यामध्ये ते वापरते. तर अस्तरही तुम्हाला जवळून दाखवते. अस्तरचा घेर जास्त नाहीये, ह्याचा 5 मीटर अस्तरचा घेर होता, तर ह्याचा मला वाटतं 2.5 का 3 मीटर आलाय. स्लीव्हला अस्तर नाही लावलंय, इकडे ह्याला केलंय, म्हणजे बॉडीचा जो पार्ट आहे त्याला अस्तर लावलेला आहे. बाकी डिझाईन तर खूप सुंदर दिसते, मला जितकं जमलं तितक्या ह्याच्याने हे केलंय. मी माझे ह्या डम्मीला असं दाखवते थोडेसे, मागे क्लिप लावून. डम्मीची क्लिप कुठे गेली? काय झालं का डम्मी, खूप सुंदर ड्रेस बनवलेत वर्षाचे सगळे. सगळे हिला तर सगळेच आवडतात. तू मॅडमच्या सगळ्या ड्रेसला चांगलंच म्हणणार बाळा, मला माहितीये तुझ्यासाठी मीच शिवते, तुझ्यासाठी खास शिवते मी. हा काही शिवत नाही असं ते म्हणते. तुम्ही असं म्हणताय आणि मला घालताय आणि त्यांना देता, मग तुला कसलं पाहिजे? आपण दोघी मॅचिंग करूया, कधी करायचं? दसऱ्याला तर जमणार नाही, दिवाळीला करूया. हा करतो करतो, काय सांगते वेळच मिळत नाहीये डम्मीच बोलणं मला कुणीतरी. हा शोभना बोलली होती मी जेव्हा शोभनाकडे गेले, ते मस्त बोलतेस का डम्मीशी? कसं असतंय तुम्ही माणसाशी बोला कुठल्या याच्याशी बोला किंवा डम्मीशी, मला माझी आजी म्हणायची दगडाला पण बोलून येतेस तू. खरंच स्वभाव तसा असेल पण छान आहे यार, जे आहे ते आहे. शांत बसून न बोलता न करता काय करायचं, आपलं आलं आयुष्य मस्त घालवत आहे, मस्त मस्ती करत बोलत खेळत म्हणणं हे सगळं चालतं. असंच असायला पाहिजे, मी अशीच आहे, मला असंच आवडतंय. पण मीही माझाही ताल कधी कधी बिघडतो, कधी कधी हायपर, कधी कमी, कधी हे ते सगळंच असते. जसं निसर्गाचे ऋतू चेंजेस असतात तसं स्वभावामध्ये चेंजेस असतात, माणसं एकसारखे नसतात, हाताचे बोट पाची एकसारखे नसतात, असं ते उदाहरण आहे. तर अशी मी तुमची काय बोलतात स्टिचिंग सुरेखा आहे, म्हणजे सुरेखाच आहे मी. आणि तुमचा रिप्लाय खूप छान येतो, त्याबद्दल खरंच आवर्जून धन्यवाद. असेच रिप्लाय द्या आणि काही डिझाईन वेगळे असतील किंवा क्लासेस करायचे असतील. खूप जणांचे कमेंट येतात क्लास बद्दल, ते चौकशी करतात नंतर सोडून देतात. होतं का माहितीये का, आज करू उद्या करू परवा करू असं करत करत आजचा आज करा, उद्या उद्या आहे, उद्या कधी आज होत नाही आणि आज कधी उद्या होत नाही. त्यामुळे आता डिसिजन घ्या, आताच कामाला सुरुवात करा. थोडासा कुठलंही काम कंटाळा येतो हे मलाही लक्षात येतं. कारण बघितलं ना कमीत कमी तिघी चौघींचा फोन येतो, शिलाईचा ऑनलाईन क्लास घेता का घेता का घेता का, मी हा 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 म्हणते ताई आता करू, 15 दिवसांनी करू, महिन्याने करू, ते तिकडं आणि मी इकडे ऑनलाईन क्लासेस मी घेणार आहे. कमीत कमी मला 10-12 जणी तरी असतील तर मला ते जमणार आहे, म्हणजे मलाही तेवढं मस्त वाटेल. आणि मी गॅरंटी सांगते तुम्ही शिवतील चांगल्यापैकी. थोडस सुरुवातीला आपण सुरुवात तरी करा, एकदा सुरुवात केली की होईल. आज 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 करत महिना जातो, 6 महिने जातो, वर्ष जातं, आपल्या लक्षात पण येत नाही की आपला वेळ कसा निघून गेला. तर चालेल चला, हा तुम्ही वर्षाच्या तर चॅनलवरती पाहणार आहेत, तिथून कमेंट करणार आहेत, माझ्याही चॅनलवरती पाहणार आहेत, ती स्वतः वेअर करेल. कारण हा मला एक बेनिफिट मिळाला वर्षाकडून, मी बाकीचे जे ड्रेसेस स्वतः स्वतः घालून मी शूट करणार, कारण त्या ड्रेसेस बद्दल मला माहिती द्यावं लागतं. पण दुसरे ज्यांचे मी शिवते त्यांना तेवढं जमत नाही, पण वर्षा खूप छान सांगणार आहे, तुम्हाला माहितीच आहे, कारण नऊवारीला रिप्लाय खूप छान आलाय. तर अजून तिचे 2-3 आउटफिट आहेत जे आता कंटिन्यू करत आहे, बाकीचे नंतर दाखवणार आहेत. कमीत कमी मला वाटतं 7-7 आउटफिट बनवले,
तर चालेल पुढचे आउटफिट दाखवते, भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये। कंटिन्यू असेच व्हिडिओ पाहत राहा, रिप्लाय करत जा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। गाऊन बद्दल डिटेल्स माहिती मी पूर्ण सांगितले, कारण मी कटिंग आणि शिलाईचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलाय, स्लीव्हचा पण केलाय, पण जे शिकतात त्यांना ती डिटेल्स माहिती मिळाली आणि बऱ्याच जणांनी ते बघून तसे शिवलेत, मला व्हॉट्सअपवर फोटो पाठवलेत। तुम्ही इतकं छान प्रतिसाद देता त्याबद्दल मनापासून आभार। पण जसं मी वेअर करते किंवा डम्मीला घालून ड्रेसेस मोस्टली मी तसं दाखवते, म्हणजे बघणाऱ्यांना एक कळतं की त्याचा लुक कसा आहे किंवा क्वालिटी काय आहे किंवा मटेरियल किती आहे, किती गळा कसा केला आहे किंवा अस्तर कुठल्या पद्धतीचा वापरला आहे। तर हा व्हिडिओ मी अपलोड तुमच्या आग्रह खातरच हा केला, कारण का तुम्हाला डिटेल्स ह्याच्यामध्ये व्हिडिओ हवा होता की शिलाई किंवा हे पॅचवर्क। सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती देणं खूप कठीण जातं, कारण खूप प्रश्न असतात। त्यापेक्षा ह्या व्हिडिओ बघितला की तुमचेही समाधानकारक उत्तर मिळतात आणि बऱ्याच जणांना डिझाईन बघायला मिळतं, कारण कोणी कोणी संपर्क करत नाही, त्यांच्या मनात प्रश्न असतात, ते मलाही समजू मलाही लक्षात येतं की सगळ्यांना ते विचारणं खूप असं अवघडल्यासारखं होतं किंवा सविस्तर कसं ते प्रश्न विचारायचा हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो। मी तर तुमचे काही कुरिअरने आलेले मटेरियल असतात त्याचे तुम्ही डिझायनिंग बघता, तशाच पद्धतीने ह्यांचे शिवते। तुम्हाला हवं असेल डिझायनिंग करून किंवा शिवून जुनी साडी नवीन साडी किंवा माझ्याकडून कपडा घेऊन, तर तुम्ही बिंदास मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, तुमचं बजेट सांगा, त्यानुसार आम्ही असं डिझायनिंग करून देतो। असं डोक्यात नका घेऊ की खूप महागच असतात डिझायनर ड्रेसेस बनवतो किंवा फेमस यूट्यूबर। तुम्ही पाहिलं धनश्रीचे किंवा हिचे रिझनेबलमध्ये पण असतात जे आपणही सगळेजण वापरू शकतो। तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला कमेंट शेअर सबस्क्राईब तर तुम्ही डिटेल्स करता, पण कटिंग आणि शिलाईचे व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतःही शिका। आणि तुम्हाला डिझायनिंग आवडले असेल, माझ्याकडे पाठवायला जमत नसेल, जिथं तुम्ही शिवून घेता हा व्हिडिओ तुम्ही त्यांना दाखवलं तर त्यांच्या लक्षात येईल की कुठल्या पद्धतीने मी डिझायनिंग केलं। तर बाकीचेही तिचे जे डिझायनिंग केले त्याचे सगळे सविस्तर मी व्हिडिओ बनवत आहे। अजून बरेच तिचे आउटफिट आहेत, तर तुम्हाला खूप छान छान असे ड्रेसेस बघायला भेटतील। हा व्हिडिओ मी इथं संपवते, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये।